महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कलाकार सिद्धार्थ जाधवच्या दमदार विनोदी भूमिकेतील गेला उडत हे नाटक 13 मे रोजी दाखल झाले. पाहुयात या नाटकाची खास झलक. सोबतच अभिनेता सिद्धार्थ जाधव, या नाटकाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माते प्रसाद कांबळींसोबत या नाटकाचे अनुभव आजच्या नाट्यरंजन मध्ये. बेसिकली काय आहे, कॉमेडी स्टाईल म्हणण्यापेक्षा तो एक साधा मुलगा आहे, त्याला वाटतं की आयुष्यात सुपर हिरो असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सुपर हिरोमुळेच आयुष्यात काहीतरी होऊ शकतं, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय होऊ शकत नाही. आणि मग त्याला तो एक फेम येतो की तो आहे आणि त्या झोनमध्ये तो काय करतो, त्याची फॅमिली त्याला कशी सपोर्ट करते, सगळ्या गोष्टी आहेत. केदार सरांचं कौतुक आहे, केदार सरांनी खूप छान पद्धतीने आम्हा सगळ्यांचीच मूठ नीट बांधली आणि आज पहिल्या प्रयोगानंतर त्यांनी जे सांगितले सगळ्या गोष्टी वर्कआउट झाल्या याचा आनंद आहे. प्रत्येक रोल खूप महत्त्वाचा असतो आयुष्यात, हे करेन कधी वाटलं नव्हतं, पण आता जे प्रेम मिळतं आपल्या कामामुळे मिळतं, त्यामुळे जे एक वेगळं चॅलेंज आहे ते सरांनी माझ्याकडून करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मस्त वाटते. सिद्धार्थ बरोबर नाटक करायचं ठरवल्यानंतरच कल्पना अशी आली होती की या पद्धतीचं नाटक असायला पाहिजे. कठीण होतं नाटक, मला स्वतःला असं वाटतं आज मला बघताना असं वाटतं की कसं काय झालं माझ्याकडून, बिकॉज ना त्याचा विषय म्हणजे सुपर हिरो, आता हो सुपर हिरो आणखीन काय करू शकतो, तर त्या सगळ्या गोष्टी मी स्टेजवर मांडू शकतो का आणि ज्या मी मांडू शकतो त्या नीट फुलतील का, याचा खूप ना बॅलन्स करण्याची गरज होती. सो आज लोकांचा प्रतिसाद बघताना मला आनंद वाटतो. सिद्धार्थ सोडला तर यातले सगळे जे बाकीचे कलावंत आहेत हे फार नावाजलेले पण नाही आहे, अजिबात नाव नाही अशी पण लोकं नाही आहेत, पण असं काही फार माहिती असलेलं लोकांना चेहरे आहेत नाव आहे असं नाही, बट मेहनत करण्याची तयारी होती, डेडिकेशन होतं आणि त्यांच्या आयुष्यातलं 1.5 महिना त्यांनी मला दिला होता आणि सगळे केदार शिंदे का व्यायामशाळामध्ये लागले होते, त्यामुळे आता रिझल्ट हा दिसतो. हे नाटक म्हणजे 53 कलाकृती, ती पण केदार शिंदेनी एक या पद्धतीचं भाष्य आहे की प्रत्येक माणसाच्या मध्ये एक सुपर पॉवर असते आणि त्याच्यावरती हा अख्खा विनोदी डोलारा आपण मांडलेला आहे. हे बेसिकली केदारच्या डोक्यातलं नाटक होतं, सिद्धू काम करणार होता, सिद्धूला बरेच वर्ष त्याला भद्रकालीमध्ये काम करायचं होतं, पण मला वाटतं कुठेतरी योग जुळत नव्हते आणि मी असंच एका ठिकाणी बसलो होतो माझ्या म्हणजे आमच्या दोघांचाही कॉमन डिझायनर आहे सचिन गुरव त्याच्या ऑफिसला, तिथे मी ते डिझाईन बघितलं आणि म्हटलं अरे वा मस्त डिझाईन आहे. योगायोगाने केदारचा फोन आला आणि केदार बोलला की अरे, मी त्याला म्हटलं अरे ऑल द बेस्ट मस्त डिझाईन आहे आणि मला वाटतं जाहिरात पण आधी आली होती, तर मी त्याला म्हटलं की अरे चांगलं आहे आणि केदार मला बोलला अरे प्रसाद आपण मिळून करूया का. सो आय थिंक एक सगळ्यात फास्ट डिसिजन घेतलेलं असं मला वाटतं हे नाटक, म्हणजे आम्ही कोलॅबरेशन दुसऱ्या दिवशी भेटलो आम्ही, तो पण गुरुवार होता आणि त्या दिवशी आम्ही भेटून एक फायनल केलं की ओके ठीक आहे आपण अशा अशा पद्धतीने आपण नाटक करूया. आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण पाहिलं विनोदवीर अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या मध्यवर्ती भूमिकेतील गेला उडत या नाटकाची झलक आणि निर्माते दिग्दर्शकांसोबत खास गप्पा. आपल्याला अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या या नाटकातील भूमिकेची झलक कशी वाटली, आपले व्ह्यूज लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि मराठी रंगभूमीवरील भित्तम बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी.
नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव, सबस्क्राईब टू राजश्री मराठी।